नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम यत्ता दहावी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक सात बॅटरी आणि एमर्जन्सी लाईट आणि त्यातील एक उपघटक पाहणार आहोत आणखीन एक एमर्जन्सी लाईट चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया मग घटक क्रमांक सात आज आपण पाहणार आहोत बॅटरी या घटकाविषयीची माहिती पाहणार आहोत बॅटरी हे साधन रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ॲसिड वापरलेले असते तसेच सीसे या धातूच्या दोन प्लेट्स वापरलेल्या असतात आता हे बॅटरी हे जे साधन आहे आपल्याला माहिती आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये बॅटरी वापरत असतो प्रत्येक ठिकाणी बॅटरीचे वापर आपण करत असतो बॅटरीमध्ये दोन प्रकार असतात एक असतं प्रायमरी सेल आणि दुसरा असतो सेकंडरी सेल जे सेल आपल्याला परत चार्ज करता येत नाहीत एकदा डिस्चार्ज झाल्यानंतर एकदा वापरून झाल्यानंतर ते फेकून द्यावे लागतात किंवा त्याची चार्जिंग करता येत नाही अशा सेलला आपण प्रायमरी सेल असे म्हणतो आणि सेकंडरी सेल म्हणजे ते परत परत, परत रिचार्ज करून म्हणजे परत परत चार्ज करून ते वापरता येतात अशा सेलला आपण सेकंडरी सेल असे म्हणतो आता बॅटरीमध्ये आपण आपणाला माहिती आहे की बॅटरी ही कधी वापरतो बॅटरी ज्या वेळेला आपण विद्युत ऊर्जा आहे त्यावेळेला विद्युत ऊर्जेचा वापर करतो म्हणजे त्यावेळेला आपण बॅटरी ही चार्जिंग करून ठेवतो म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतरण हे आपण रासायनिक ऊर्जेमध्ये साठवून ठेवतो आणि ज्या वेळेला लाईट गेल्यानंतर म्हणजे लाईट ऑफ झाल्यानंतर काही कारणास्तव लाईट तात्पुरती बंद झाल्यानंतर आपण ह्या रासायनिक ऊर्जेमध्ये साठवलेलं हो जे बॅटरीमध्ये जे रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात विद्युत साठवलेली हो आहे ती आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरात घेत असतो इन्व्हर्टरच्या माध्यमातून म्हणजे कमी व्होल्टेजचं जास्ती व्होल्टेजमध्ये रूपांतरण करून आपण दैनंदिन जीवनामध्ये घरगुती वापरामध्ये याचा वापर करू शकतो म्हणजेच विद्युत ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत आणि रासायनिक ऊर्जेचं रूपांतर परत विद्युत ऊर्जेमध्ये या बॅटरीच्या साहाय्याने आपल्याला करता येतं म्हणजे हे बॅटरी एक साधन आहे जे रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत आणि विद्युत ऊर्जेचं रूपांतर ला रासायनिक ऊर्जेत यामध्ये काय असतं तर यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड वापरलेले असते तसेच सीशे या धातूचे शिशे म्हणजे पी बी म्हणजे लेड लेड ज्या इलेक्ट्रॉन्स असतात लेड्स लेड्सपासून या दोन प्लेट्स बनवलेल्या असतात त्या दो दोन प्लेट्सचा एक सेल्स सेल बनवलेला असतो आणि ते सेल असे अनेक सेल एका ते घालून आपल्याला एक मोठ्या प्रकारची बॅटरी तयार करता येते म्हणजे जास्त व्होल्टेजची बॅटरी तयार करता येते अशा प्रकारच्या ह्या धातूच्या प्लेट्स या ठिकाणी वापरलेल्या असतात या सर्व गोष्टी एका कंटेनरमध्ये असतात म्हणजे या सर्व गोष्टी ज्या आहेत ज्या शिशेच्या दोन प्लेट्स आहेत त्या वेगवेगळ्या वेग वेग प्लेट्स एक इलेक्ट्रोलाईट म्हणून आपण सल्फ्युरिक ॲसिड वापरतो आणि याच्या साहाय्यानं आपण हे एका कंटेनरमध्ये बसवतो वेगवेगळ्या वेग 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 याच्यामध्ये सेपरेटर्स टाकून एका कंटेनरमध्ये बसवत असतो म्हणजे बॅटरीची निर्मिती करतो बॅटरीचा उपयोग डी सी सप्लाय मिळवण्यासाठी करतात बॅटरीचा उपयोग प्रामुख्यानं आपण डी सी सप्लाय हा मिळवण्यासाठी करतो ठीक आहे शिशे आणि सल्फ्युरिक ॲसिड यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते म्हणजे शिशेच्या ज्या प्लेट्स आपण लावलेल्या आहेत आणि सल्फ्युरिक ॲसिड यामध्ये रासायनिक अभिक्रिया होत असते आणि इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह आयन तयार होतात इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह आयन तयार होतात इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह आयनमुळे यामध्ये विद्युत प्रवाह वाहतो विद्युत प्रवाह वाहतो जर बॅटरीला लोड दिला तर विद्युत प्रवाह कधी वाहतो इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह आयन तयार होतात इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव पॉझिटिव्ह आयन यामुळे विद्युत प्रवाह वाहतो बॅटरीला लोड दिल्यानंतरच विद्युत प्रवाह वाहतो तत्पूर्वी विद्युत प्रवाह वाहत नाही आता याच्या बॅटरीचे प्रमुख प्रकार कुठले कुठले आहेत एक प्रायमरी सेल आणि दुसरा आहे सेकंडरी सेल आता आपण बघूयात प्रायमरी सेल प्रायमरी सेल म्हणजे काय या सिंगल सेल आणि बॅटरी या प्रकारात असतात म्हणजे सिंगल सेल आणि बॅटरीमध्ये सुद्धा अशा प्रकारामध्ये दिसतात हे बघा इथे सिंगल सेल आहेत हे सिंगल जे सेल आहेत सेलमध्ये सुद्धा असतात आणि अशा प्रकारच्या बॅटरीमध्ये सुद्धा उपलब्ध असतात अशा प्रकारची बॅटरीमध्ये सुद्धा उपलब्ध असतात यामध्ये सेलचे व्होल्टेज किती आहे वन पॉईंट टू होल्ट म्हणजे एक दशांश दोन होल्ट ते एक दशांश पाच व्होल्ट म्हणजे एक पॉईंट पाच म्हणजे दीड होल्टपर्यंत होल्ट असते म्हणजे याचं व्होल्टेज एक दशांश दोन ते एक दशांश पाच होल्ट इतकं एका सेलचं व्होल्टेज असतं ठीक आहे बॅटरीचे व्होल्टेज सेलच्या संख्येच्या प्रमाणात असते बॅटरीचं जे व्होल्टेज आहे एखाद्या मोठी बॅटरी असेल त्याचं जे व्होल्टेज आहे एकूण व्होल्टेज आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जे किती सेल आहेत छोटे छोटे सेल आहेत त्या सेलच्या संख्येवर अवलंबून असतं एकूण व्होल्टेज सेलची संख्या गुणिले सेलचे व्होल्टेज म्हणजे सेलची संख्या जेवढी जास्त असेल तेवढं व्होल्टेज त्याचं जास्त होणार आहे उदाहरणार्थ बारा व्होल्ट म्हणजेच एक दशांश पाच म्हणजे एक पॉईंट पाच गुनिले आठ बरोबर बारा होल्ड म्हणजे दीड होल्डच्या होल्डच्या आठ बॅटऱ्या म्हणजे आठ सेल जर एकत्र केले तर एक मोठी बारा होल्डचं त्याला आपल्याला टर्मिनल व्होल्टेज मिळेल म्हणजे बारा होल्डचं आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे सी व्होल्टेज ठीक आहे आता सेकंडरी सेल हे प्रायमरी म्हणजे सेल जे आपण पाहिलेले आहेत आता याचा उपयोग कुठं कुठं होतो या प्रायमरी सेलचा आपण घड्याळामध्ये किंवा खेळणीमध्ये छोट्या छोट्या खेळणीमध्ये विद्युत घंटीमध्ये इत्यादीमध्ये याचा उपयोग केला जातो आता सेकंडरी बॅटरी म्हणजे अशा प्रकारची ही सेकंडरी बॅटरी आहे आता सेकंडरी बॅटरीमध्ये बघूयात या बॅटरीमध्ये सल्फ्युरिक आमलं आणि शिशे वापरलेले असते आत्ताच आपण सांगितलं होतं सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे यच टू यस ओ फोर सल्फ्युरिक ॲसिड आणि आमलं म्हणजे शिशे शिशे जे आहेत शिशेला आपण पी व्ही असं म्हणतो म्हणजेच या पी व्हीच्या प्लेट्स आणि वेगवेगळ्या प्लेट्स आणि सल्फ्युरिक ॲसिड याच्या द्रावणामध्ये ह्या बुडवल्यानंतर याच्यामध्ये इलेक्ट्रोलाईट व्हायला लागतं आणि त्यामुळं सेलची निर्मिती होऊन त्याच्यामध्ये व्होल्टेज निर्माण होत असतं ठीक आहे हे वापरलेलं असतं या बॅटरीची क्षमता ॲम्पियर आवरमध्ये असते याची जी क्षमता दिलेली आहे ती कशी आहे ॲम्पियर आवरमध्ये दिलेली आहे पुढे बघूयात अशा प्रकारची बॅटरीची ही रचना असते ही सेकंडरी सेल म्हणजे जी मोठी बॅटरी आहे लेड ॲसिड बॅटरीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो बघा आता याच्यामध्ये काय होतं डी सी सप्लाय ज्या वेळेला बॅटरी चार्जिंग करावयाची आहे त्यावेळेला आपण विद्युत ऊर्जेचं रूपांतर हे रासायनिक घटकामध्ये साठवून ठेवण्यासाठी बॅटरीमध्ये करत असतो याच्यामध्ये दाखवलेले एक पॉझिटिव्ह ज्याला आपण ॲनोड म्हणतो आणि निगेटिव्ह ज्याला आपण कॅथोड म्हणतो अशा दोन प्रकारच्या पी बीच्या प्लेट्स पी बी, प्लेट बी म्हणजे आपण पाहिले लेड किंवा सीसे ज्याला आपण म्हणतो शिशेच्या अशा प्रकारच्या ह्या प्लेट आहेत आणि याच्यामध्ये एच टू एस ओ फोर अशा प्रकारचं हे सल्फ्युरिक ॲसिड आहे हे द्रावण आहे याच्यामध्ये अभिक्रिया होऊन याच्यामध्ये पॉझिटिव्ह टोक ह्या बाजूला दिलेलं आहे आणि निगेटिव्ह टोक ह्या बाजूला दिलेलं आहे अशा प्रकारे आपण काय होतं की यामध्ये बॅटरीमध्ये पूर्ण सर्किट पूर्ण होऊन डी सी सप्लाय दिल्यानंतर या बॅटरीमध्ये ही चार्जिंग होत असते म्हणजे चार्जिंग होते आणि ज्या वेळेला डिस्चार्जिंगची प्रक्रिया होती त्यावेळेला काय होतं डिस्चार्जिंगच्या प्रक्रियेचे वेळी यामध्ये लोड जोडलेला असल्यानंतर यामध्ये पॉझिटिव्ह प्लेटकडून सप्लाय व्हायला लागतो ला ला निगेटिव्ह लोडकडून मिळून हा पूर्ण सप्लाय होतो म्हणजे अशा पद्धतीनं या रासायनिक ऊर्जेमधलं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतो अशा प्रकारची याची रचना दाखवलेली आहे ही तुम्हाला लक्षात आली असेल चला आपण पुढे बघूयात आता ज्या लेड ॲसिड बॅटरी आहेत त्या लेड ॲसिड बॅटरी ह्या प्रामुख्यानं ह्या अशा प्रकारच्या दिसतात आता लेड ॲसिड बॅटरीचा या मोठ्याच्या बॅटरीचा उपयोग आहे याला कंटेनर असं म्हणतात आता लेड ॲसिड बॅटरीचा उपयोग कुठं कुठं होतो साधारणतः ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये सबस्टेशनमध्ये किंवा एमर्जन्सी लाईट ज्याला आपण घरामध्ये किंवा दुकानामध्ये सुद्धा वापरू शकतो एमर्जन्सी लाईटसाठी अशा ठिकाणी देखील याचा उपयोग होतो टू व्हीलरमध्ये फोर व्हीलरमध्ये अशा प्रकारच्या बॅटरीचा वापर केला जातो आता याच्यामध्ये दाखवलेले कंटेनर हे जे मोठं जे दिसतं आपल्याला हे जे बॅकेलाईटपासून जे बनवलेलं आहे याला कंटेनर असे म्हणतात त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्लेट्स निगेटिव्ह प्लेट्स त्याच्यानंतर हे डिस्टिल्ड वॉटर किंवा सल्फ्युरिक ॲसिड अशा प्रकारचे सर्व काही सेपरेटर्स से, याच्यामध्ये सर्व बसवलेलं हो असतं आणि बाहेरून हे पॅक असतं वरच्या बाजूला व्हेंट प्लग आहेत ह्या बाजूनं आपण या काढून याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड किंवा डिस्टिल्ड वॉटरची लेवल आपण चेक करून यामध्ये टाकू शकतो ठीक आहे आणि या टर्मिनलच्या साहाय्याने आपण आउटपुट व्होल्टेज घेऊ शकतो बाहेर आपल्याला लावून आणि चार्जिंग देखील करण्यासाठी याचाच उपयोग केला जातो ठीक आहे हे झालं कंटेनर त्यानंतर याच्यामध्ये आतमध्ये इलेक्ट्रोलाईट असतं ज्याला आपण इलेक्ट्रोलाईट म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आहे वापरलेलं असतं किंवा डिस्टील वॉटर देखीलमध्ये असतं ठीक आहे त्यानंतर हे पॉझिटिव्ह प्लेट्स निगेटिव्ह प्लेट्स या दोन प्रकारच्या प्लेट्स असतात आतमध्ये त्यानंतर सेपरेटर्स असतात बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे पॉझिटिव्ह प्लेट हे बघा ही एक दाखवली पॉझिटिव्ह प्लेट यानंतर ही दाखवली निगेटिव्ह प्लेट ही पॉझिटिव्ह प्लेट ही निगेटिव्ह प्लेट आणि यामध्ये काय दाखवलेले आहे सेपरेटर्स दाखवले म्हणजे ह्या दोन प्लेट एकमेकांना चिटकू नये किंवा त्या दोन एकमेकांना प्लेट शॉर्ट होऊ नये याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर शॉर्ट होऊ नये म्हणून याच्यामध्ये सेपरेटर्स टाकलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारची याची रचना दाखवलेली आहे पॉझिटिव्ह सेल्स आणि निगेटिव सेल ठीक आहे हे आपण पाहिलं त्यानंतर बॅटरीचे टर्मिनल्स हे टर्मिनल आहेत हे टर्मिनल टर्मिनल इथे पण दाखवलेले आहेत अशा प्रकारचे बॅटरीचे टर्मिनल असतो म्हणजे ॲनोड जोडतात आणि पी बी ओ टू ज्याला आपण कॅथोड म्हणजे लेड डायऑक्साइड असे सुद्धा म्हणतो बघा बॅटरीमध्ये शिसे या धातूपासून दोन प्लेट्स वापरल्या वापरलेल्या असतात आणि त्या सल्फ्युरिक ऍसिडमध्ये ठेवलेल्या असतात शिशेपासून बनवलेल्या दोन प्लेट्स असतात आणि त्या सल्फ्युरिक ॲसिडमध्ये बुडवलेल्या असतात किंवा ठेवलेल्या असतात शिशे आणि सल्फ्युरिक ॲसिड यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन विद्युत घट तयार होतो ठीक आहे याच्यामध्ये एक सेलची निर्मिती एका सेलसाठी एक पी बी आणि पी बी ओ टू म्हणजे एक पी बी ची लेड इलेक्ट्रोड आणि पी बी ओ टू लेड डायऑक्साइड असा इलेक्ट्रोड तयार एक इलेक्ट्रोड झाल्यानंतर आपल्याला हे एका सेलची निर्मिती होते अशा प्रकारचे वेगवेगळे वेग 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 सेल यामध्ये टाकून एक मोठा घट किंवा विद्युत घट आपल्याला तयार करता येतो ज्याला आपण बॅटरी असे म्हणू आणि एक बॅटरी ही वेगवेगळ्या अशा वेग वेग अनेक बॅटरी एकत्र करून जास्त व्होल्टेज आपल्याला मिळवता येतं त्याला आपण लेड ॲसिड बॅटरी देखील म्हणतो बॅटरीचे मुख्यतः दोन प्रकार पडतात एक आहे प्रायमरी सेल आणि दुसरा आहे सेकंडरी सेल आपण पाहिलं प्रायमरी सेलचा वापर खेळणी वगैरे या गोष्टीसाठी केला जातो सेकंडरी सेलचा वापर इमर्जन्सी लाईट त्यानंतर ॲटोमोबाईल सेक्टर सबटेशन इत्यादी ठिकाणी वापर केला जातो प्रायमरी बॅटरी डिस्चार्ज करता येत नाहीत प्रायमरी बॅटरी सॉरी रिचार्ज करता येत नाहीत प्रायमरी बॅटरी ज्यावेळेला डिस्चार्ज झाली म्हणजे आपण सेल वगैरे जे पाहिलं खेळणीतले ते डिस्चार्ज झाल्यानंतर ते परत चार्ज करता येत नाही रिचार्ज करता येत नाहीत पुन्हा ते वापरता येत नाही ते फेकून द्यावे लागतात ठीक आहे पण सेकंडरी बॅटरी पुन्हा रिचार्ज करून वापरता येतात म्हणजे सेकंडरी जे सेल आहेत ते परत परत वापरता येतात चार्जिंग करून आता बॅटरीची कॅपॅसिटी ही तिची व्होल्टेज आणि ॲम्पियर आवर्स यामध्ये सांगितलेली असते म्हणजे व्होल्टेज आणि ॲमपियर आवर्समध्ये बॅटरीचं जे कॅपॅसिटी आहे ती सांगितलेली असते प्रायमरी बॅटरीतील सेलचे नॉमिनल व्होल्टेज नॉमिनल हे प्रायमरी बॅटरीचे सेल आहेत त्याचं नॉमिनल व्होल्टेज आहे टू पॉईंट टू इतके असते ठीक आहे आणि बॅटरीचे व्होल्टेज सेलच्या संख्येवर अवलंबून असते हे आपल्याला सांगता येईल पुढे पाहूयात आता आपण बॅटरीची देखभाल आता बॅटरीची देखभाल आणि दुरुस्ती प्रकारे करावी किंवा तिची देखभाल काय घ्यावी यासाठी आपल्याला या ठिकाणी काही छोटे छोटे नियम दिलेले ते आपण पाहूयात नंबर एक नियमित निरीक्षण आणि देखभाल केल्याने बॅटरीचे आयुष्य वाढते कुठल्याही वस्तूला आपल्याला काही कालावधीनंतर काही अं अंतरानंतर त्याची देखभाल करावी लागते त्यानंतर त्याच्याकडं पाहावं लागतं तर पाहत असताना निरीक्षण करणे निरीक्षण केल्याने बॅ बॅटरीचे आयुष्य वाढते म्हणजे निरीक्षण करणं म्हणजे त्याच्यामध्ये काय जीज झाली आहे किंवा काय तुटलेलं आहे कुठले कनेक्टर लूज झालेले आहेत किंवा काय झालेलं आहे हे आपल्याला पाहणं नियमित गरजेचं आहे नियमित निरीक्षण आणि तपासणी ही महिन्यातून एकदा केली पाहिजे ही कधी केली पाहिजे महिन्यातून एक वेळेला तरी किमान या बॅटरीकडं कर निरीक्षण करून पाहिलं पाहिजे यामध्ये काय दुरुस्ती करणे आवश्यक आहे किंवा नाही बॅटरीची चार्ज स्थिती तपासणे बॅटरी डिस्चार्ज झाली आहे किंवा चार्ज झाली आहे ही स्थितीसुद्धा तपासता येते ती बऱ्याचशा बॅटरींना वरच्या बाजूना चार्ज इंडिकेटर असतो म बऱ्याचशा बॅटरींना वरच्या बाजूला चार्ज इंडिकेटर असतो पण बॅटरी जी डिस्चार्ज देखील झालेली असले तरीसुद्धा ती तपासणे गरजेचं आहे व्होल्ट मीटरच्या साहाय्याने व्होल्टेज तपासणे सामान्यपणे बॅटरीचे व्होल्टेज बारा पॉईंट पाच व्होल्ट व्होल्टेज एवढे असावे ब बॅटरीचं व्होल्टेज आहे ते बारा पॉईंट पाच एवढं असणं गरजेचं आहे आता बॅटरीची चार्जिसिती तपासणे किंवा डिस्चार्जची स्थिती तपासणे ह्या तपासण्यासाठी आपल्याला बॅटरीच्या आतमध्ये जे इलेक्ट्रोलाईट म्हणजे ज्याला आपण म्हणतो सल्फ्युरिक ॲसिड आहे ते सल्फ्युरिक ॲसिडची सुद्धा आपल्याला तपासणी करून या हायड्रोमीटरच्या सहाय्यानं आपल्याला बॅटरीची चार्ज स्थिती आहे किंवा डिस्चार्ज आहे हे आपल्याला लगेच लक्षात येईल हायड्रोमीटरच्या साहाय्याने बॅटरीतील ॲसिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे ज्याला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणून स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासणे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या सहाय्या आपल्याला काय कळतं की बॅटरी ही चार्ज आहे किंवा डिस्चार्ज आहे सेल त्याच्यातलं चार्ज आहे किंवा डिस्चार्ज आहे लगेच आपल्याला समजून येतं सामान्यपणे एक दशांश दोनशे चाळीस म्हणजे बाराशे चाळीस ग्रॅ ग्रॅव्हिटी असणे गरजेचे आहे बाराशे चाळीस जर ग्रॅव्हिटी असेल तर बॅटरी ही सामान्य स्थितीमध्ये बाराशे चाळीस ते बाराशे साठ या दरम्यान जर बॅटरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल तर बॅटरीचा सेल हा पूर्णपणे चार्जिंग झालेला आहे असे आपल्याला लक्षात येते आणि अकराशे साठपर्यंत जर बॅटरीचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल तर बॅटरीचा सेल हा डिस्चार्ज झालेला आहे किंवा बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे हे आपल्याला हायड्रोमीटरच्या सहाय्यानं देखील लक्षात येईल बॅटरीचा वरचा भाग स्वच्छ असावा त्यावर धूळ काजळी नसावी बॅटरीचे जे टर्मिनल आहेस किंवा वरचा भाग आहे व्हेंट प्लग जे असतात त्या ठिकाणी बर आलेला नसावा किंवा त्या खराब झालेल्या नसाव्यात आणि त्या वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे त्यावर काजळी झालेली नसावी म्हणजे काळा भाग झालेला नसावा बॅटरीचे टर्मिनल्स आणि केबल्स तपासणे सर्व कनेक्शन घट्ट असावीस तसेच त्यावर गंज लागलेला नसावा बॅटरीचे जे टर्मिनल आहेत ते व्यवस्थित असावीत घट्ट असावीत ते लूज राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच त्या बॅटरीच्या टर्मिनलला व्हॅक्सिन म्हणजे आपलं व्हॅसलिन लावणे देखील गरजेचे आहे जेणेकरून त्यावर बर किंवा ते खराब देखील होणार नाही टर्मिनल्सचा ग्रीस लावा ग्रीस किंवा वॅक्सिन लावले तरी चालेल व्हॅसिलिन वगैरे लावले तरी आहे बॅटरीतील लिक्विडची लेवल तपासणे गरजेचे आहे त्यामध्ये जर बॅटरीच्या आतमध्ये डिस्टील वॉटरची लेवल जर कमी झालेली असेल तर डिस्टील वॉटर देखील टाकणे गरजेचे आहे बॅटरीला कसल्याही प्रकारचे डॅमेज नसले पाहिजे किंवा नसावे बॅटरी चार्जिंगचे प्रकार आता आपण बॅटरी चार्जिंगचे प्रामुख्यानं प्रकार पाहूयात बॅटरी चार्जिंगचे दोन प्रकार पडतात कॉस् कॉन्स्टंट करंट पद्धत आणि कॉन्स्टंट व्होल्टेज पद्धत आता ह्या पद्धतीचा काय फायदा आहे काय तोटा आहे हे आपल्याला लक्षात येईल या पुढच्या सविस्तर व्रतानुसार बघा आता कॉन्स्टंट करंट पद्धत या पद्धतीमध्ये कॉन्स्टंट करंट ठेवला जातो मात्र व्होल्टेज बदलू शकते करंट कॉन्स्टंट करंट म्हणजे कायम करंट ठेवून आपल्याला काय केलं जातं व्होल्टेज बदलता येतं करंट कायम ठेवून व्होल्टेज बदलू शकते स्थिर प्रवाह पद्धतीचा डी सी पॉवर सप्लाय चार्जिंगसाठी वापरले जातात ही पद्धत निकेल कॅडमियम आणि निकेल मेटल हायड्रिक हायड्राईड या बॅटरीसाठी ही पद्धत वापरलेली आहे नंबर दोनची पद्धत आहे कॉन्स्टंट व्होल्टेज पद्धत आता स्थिर व्होल्टेज पद्धत ही कशासाठी आहे ह्या पद्धतीमध्ये बारा होल्ड डी सी चार्जर वापरतात म्हणजे कॉन्स्टंट व्होल्टेजसाठी बारा होल्डचा डी सी चार्जर वापरतात ही पद्धत लेड ॲसिड म्हणजे ज्या आपल्या बॅटरी आहेत प्रामुख्यानं जे आपण पाहतोय बॅटरीचा प्रकार लेड ॲसिड बॅटरी ज्या ॲटोमोबाईल सेक्टर सब स्टेशन किंवा इमर्जन्सी लाईटमध्ये वापरले जातात अशा प्रकारच्या ज्या बॅटरी आहेत त्या लेड ॲसिड बॅटरी आहेत लेड ॲसिड बॅटरीला कॉन्स्टंट व्होल्टेज पद्धत ही वापरली जाते म्हणजे लेड ॲसिड बॅटरीसाठी ही पद्धत वापरली जाते कुठली पद्धत कॉन्स्टंट व्होल्टेज पद्धत या बॅटरी चार चाकी किंवा दोन चाकी वाहनांमध्ये वापरलेल्या असतात माहिती आहे आपल्याला आताच पाहिलं आपण सब स्टेशनमध्ये ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये आणि एमर्जन्सी चा लाईनमध्ये या ठिकाणच्या बॅटऱ्या वापरल्या जातात चार्जिंगच्या वेळा या ठिकाणी दाखवले बघा चार्जिंगच्या वेळा स्लो चार्जिंग आता स्लो चार्जिंगमध्ये काय असते सोळा ते चौदा तास लागतात यामध्ये सोळा ते चौदा तास लागते पण करंट किती असतं हे करंट किती ठेवलं जातं शून्य दशांश एक अँपियर करंट ठेवला जातो क्विक चार्जिंग क्विक चार्जिंगमध्ये तीन ते सहा तास वेळ लागतो बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी त्यामध्ये करंट किती ठेवलं जातं शून्य दशांश शून्य तीन एम करंट ठेवलं जातं त्यानंतर फास्ट चार्जिंग फास्ट चार्जिंग क्विक चार्जिंगसाठी किती करंट ठेवलं जातं तर यामध्ये एक दशांश शून्य म्हणजे एक ॲमपियर करंट ठेवलं जातं आणि चार्जिंग होण्याचा कालावधी तो फक्त एक तासच असतो एका तासापेक्षा कमी कालावधीमध्ये ही बॅटरी चार्जिंग केली जाते म्हणजे फास्ट चार्जिंगमध्ये ठीक आहे इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात आता पुढे बघूयात बॅटरीची सुरक्षितता बॅटरीच्या सुरक्षितते बॅटरी चार्जिंग करण्यासाठी चार्जरला लावण्यापूर्वी चार्जर हा ऑफ करावा चार्जर बॅटरी चार्जिंग करण्यासाठी बॅटरी चार्जरला लावण्यापूर्वी चार्जर हा ऑफ करणं गरजेचं आहे बॅटरी चार्जिंग चालू असताना जवळ उघडी ज्योत नेऊ नये म्हणजे दिव्याची ज्योत किंवा मेणबत्ती पेटवलेली मेणबत्ती दिवा किंवा असा जो ज्वलनशील पदार्थ आहे ज्वलनशील असणारी ज्योत म्हणजे दिव्याची ज्योत वगैरे त्या ठिकाणी नेऊ नये कारण बॅटरी चार्जिंग होत असते त्यावेळेला आतमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि या पी बीच्या प्लेटमध्ये जे रासायनिक अभिक्रिया होते त्यामध्ये रासायनिक वायू बाहेर निघतो आणि हा वायू वायू हा ज्वलनशील असतो त्यामुळे जाळ लागण्याची किंवा आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून बॅटरी चार्जिंगच्या जवळ त्या ठिकाणी दिव्याची ज्योत नेऊ नये बॅटरी चार्जिंग नेहमी हवेशीर खोलीत करावी यासाठीच कोंदट ठिकाणी किंवा बंद खोलीमध्ये बॅटरी चार्जिंग करू नये त्या ठिकाणी बॅटरी चार्जिंगची खोली हवेशीर असावी खिडक्या उघड्या असाव्यात किंवा एक्झॉस्ट फॅन लावलेला असावा पुढे बघूयात आपण छोटासा उपघटक आहे एमर्जन्सी लाईट एमर्जन्सी लाईट म्हणजेच आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला एम एसी बीची किंवा जी कायमस्वरूपी आपली बॅ रचना आहे लाईटची जी रचना केलेली आहे ती लाईट थोड्या वेळासाठी किंवा तात्पुरत्या वेळेसाठी जर ऑफ झाली असली तर त्या वेळेला इमर्जन्सी लाईटचा आपण वापर करू शकतो एमर्जन्सी लाईटसाठी मग आपण ह्या बॅटरीचा वापर करून लेड ॲसिड बॅटरीचा वापर करू शकतो इन्व्हर्टरच्या साहाय्याने आपण याचा घरामध्ये देखील दुकानामध्ये किंवा इतर ठिकाणीसुद्धा वापर करू शकतो लाईट गेल्यानंतर इमर्जन्सी लाईटचा उपयोग होतो जोपर्यंत लाईट चालू असते तेव्हा बॅटरीची चार्जिंग चालू असते बघा ज्या वेळेला बॅटरी चार्जिंग होते त्यावेळेला लाईट असते म्हणून बॅटरी चार्जिंग होते आणि लाईट गेल्यानंतर त्या इमर्जन्सी लाईटमधून आपण काय करतो बॅटरीमधून आउटपुट घेतो आउटपुट घेतो म्हणजे त्यावेळेला चार्जिंग बंद होऊन त्या ठिकाणाहून आउटपुट मिळतं आपल्याला बाहेर ज्यावेळी लाईट जाते त्या क्षणी बॅटरीचा सप्लाय सप्लायचा उपयोग करून एमर्जन्सी लाईटचे दिवे चालू होतात याचा प्रामुख्यानं हा फायदा आहे ठीक आहे आता याची रचना आणि कार्य कशा पद्धतीनं असतं हे बघूयात एमर्जन्सी लाईटमध्ये बारा होल्डची बॅटरी वापरलेली असते आपण पाहिलं एमर्जन्सी लाईटमध्ये आपल्याला इन्व्हर्टरच्या सहाय्यानं जास्त व्होल्टेज कमी व्होल्टेजचे जास्त वोल्टेजमध्ये रूपांतरण केलं जातं त्याचप्रमाणे डी सी वोल्टेजचं रूपांतर ए सी व्होल्टेजमध्ये केलं जातं हे मागच्याच पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे एमर्जन्सी लाईटमध्ये जी बॅटरी आपण वापरलेली आहे ती बारा होल्डची लेड ॲसिड बॅटरी आहे ठीक आहे ती वापरली जाते रेक्टिफायर सर्किट असते बघितलं आपण रेक्टिफायर सर्किटच्या सहाय्यानं काय होतं फिल्टर फिल्टर व ऑसिलेटर सर्किट असते एक ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो ट्रान्सफॉर्मरचे कार्य म्हणजे दोनशे तीस होल्टचे बारा होल्टमध्ये ए सी व्होल्टेजमध्ये रूपांतरण करणे ट्रान्सफॉर्मरचे कार्य काय असते की दोनशे तीस होल्टचं ए सी सप्लाय घरामधला सिंगल फेस सप्लाय त्याचं बारा होल्टमध्ये रूपांतरण करणे रेक्टीफायर सर्किट बारा होल्ट ए सी सर्किटचे बारा होल्ट डी सीमध्ये रूपांतर रेक्टिफायरच्या रेक्टीफायरच्या सहाय्यानं आपण बारा होल्ट जो सप्लाय आहे आपल्याला जी पाहिजेत तो सप्लाय आपण ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्यानं मिळवलेला आहे त्या होल्ट त्या ए सी सप्लायचे डी सी वोल्टेजमध्ये रूपांतरण केलं जातं आणि फिल्टर सर्किटमध्ये काय होतं अशुद्ध डी सीचे प्युअर म्हणजे शुद्ध डी सी सप्लायमध्ये रूपांतरण केलं जातं आणि बॅटरी चार्जिंग केली जाते यामध्ये रूपांतरण करते आणि ऑसिलेटर सर्किट बारा होल्टचे डी सीचे हाय फ्रिक्वेन्सी ए सी एकशे दहा होल्टमध्ये लो करंटमध्ये रूपांतर ऑक्सिलेटरचं काय काम आहे तर बारा होल्ट डी सीचे हाय फ्रिक्वेन्सी ए सी एकशे दहा होल्टमध्ये लो करंट ज्याला आपण म्हणतो लो करंटमध्ये रूपांतरण केलं जातं याचा उपयोग लाईटिंग लोडसाठी होतो म्हणजे घरामधील लाईटिंग लोडसाठी आपण याचा उपयोग केला जातो तसेच एक स्विचिंग सर्किट असते हे स्विचिंग सर्किट मेन सप्लाय ऑफ झाल्यानंतर लाइटिंग लोडला एकशे दहा होल्ट ए सी सप्लायचा पुरवठा केला जातो स्विचिंग सर्किटच्या माध्यमातून ऑफ झाल्यानंतर एकशे दहा व्हट ए सी सप्लायचा पुरवठा चालू होतो मेन सप्लाय चालू असतो त्यावेळेला बॅटरी चार्जिंगचे काम करते चार्जिंगचे कार्य करत असते आणि कार्य मेन सप्लायकडून चालू असते हे मेन सप्लायकडून चालू असते हे आपल्याला आलं लक्षात या पुढील भागामध्ये आजच्या भागामध्ये आपण पाहिलं प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल प्रायमरी सेल म्हणजे आपण छोट्या छोट्या जे खेळणीमध्ये विद्युत घंटीमध्ये किंवा घड्याळामध्ये जे सेल वापरले जातात ज्या जे सेल आपल्याला एकदा ते डिस्चार्ज झाल्यानंतर परत चार्ज करता येत नाही अशा सेलला आपण प्रायमरी सेल म्हणतो त्यानंतर सेकंडरी सेल म्हणजे हे सेल आपल्याला परत परत रिचार्ज करून वापरता येतात अशा सेलला आपण सेकंडरी सेल म्हणतो सेकंडरी सेलमध्ये आपण लेड ॲसिड बॅटरी पाहिली जे ऑटोमोबाईल सेक्टर स्टेशन इमर्जन्सी लाईट इत्यादी ठिकाणी वापरली जाते फोर व्हीलर टू व्हीलरमध्ये वापरली जाते यामध्ये रचना आपण पाहिली त्याच्यामध्ये कंटेनर इलेक्ट्रोलाईट पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लेट डिस्टील वॉटर सल्फ्युरिक ॲसिड अशा प्रकारचे त्यामध्ये बसवलेले असतात त्यानंतर पी बी आणि पी बी ओ टूच्या प्लेट्स जे आपण पाहिलं लेड म्हणजे ज्याला शिसे शिशेच्या ज्या प्लेट्स असतात आणि आभि रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी एच टू एस ओ फोर सल्फ्युरिक ॲसिड अशा अशा जो प्रकारचं रासायनिक अभिक्रिया होऊन हे विद्युत घट तयार होतात आणि असे अनेक गट एकमेकांमध्ये ठेवून एक, एक लेड ॲसिड बॅटरी तयार होते त्या बॅटरीची रचना कार्यपद्धती त्याची काळजी निगा अशा प्रकारचे संपूर्ण आपण आज माहिती या पाठामध्ये घेतलेली आहे या पुढील भागामध्ये पुढच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत घरगुती वायरिंग नियम आणि फिटिंग विद्यार्थी मित्रांनो आमच्या प्री एस एस सी या व्होकेशनल यूट्यूब चॅनलला आजपर्यंत जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा इतर इ इतर विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर बटन मात्र न विसरता दाबा जेणेकरून तुम्हाला येणारे आमचे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब मिळेल आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये